शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता काँग्रेसनं औरंगाबादच्या जालना रस्त्यावर रास्ता रोको केला. आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणा करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये हेक्टर प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी त्वरित द्यावी यासह अन्य मागण्या काँग्रेसने केल्या. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मागण्यांकरता तीव्र आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं. परत एकदा आम्ही चेतावणी दिली की ताबडतोब आपण या कंपन्यांवर गुन्हा दाखल करा. आज आम्ही आताच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अनेक शेतकऱ्यांच्या ते जे बिलं आहेत, ज्या शेतकऱ्यांना बोगस कापूसाचे बी बियाणे दिले गेले, त्याच्यामुळं त्याचा पूर्ण वर्ष वाया गेला आणि पूर्ण संसार उद्ध्वस्त झाले, त्याच्याबद्दल FIR करायला आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये चाललो. आणि सरकार जोपर्यंत पोलीस त्याच्यावर FIR दाखल करणार नाही या कंपन्यांवर, तोपर्यंत त्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ठिय्या मांडून त्याच ठिकाणी बसू, आणि जोपर्यंत त्यांची FIR ची कॉपी मिळत नाही तोपर्यंत त्यांना सोडणार नाही.